जय हिंद मित्रांनो, आपले सर्वांचे रेडियंस अपडेट या यूट्यूब चैनल वर स्वागत है। मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जे कोकण जे विभाग आहे त्याकरिता स्वतंत्र शिक्षक भरती प्रक्रियेत अभिनयात यावी अशी जी मागणी आहे ती डीएड बीएड धारकांच्या वतीने करण्यात आली आहे आणि ते आता मुख्यमंत्र्यांना साकडे घालणार आहेत। तर या संदर्भात मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत। त्यानंतर मित्रांनो, नांदेडमधील अभियोग्यताधारकांनी देखील राज्यामध्ये पवित्र पोर्टल शिक्षक भरती करण्यात यावी अशी मागणी केली आहे आणि त्याची देखील अपडेट्स काय आहेत ते देखील आज आपण इथे जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, आपण इथे बघू शकता की शिक्षक बदल्यांचे प्रमाण वाढल्याने जिल्हा परिषदेमध्ये जे शाळा आहेत ते सध्या रिकाम्या होत आहे आणि पर जिल्ह्यातून जे एक शिक्षक जे असतात ते कोकणात येतात आणि काही वर्षांनी ते त्यांची बदली करून मित्रांनो त्यांचे स्वतःच्या जिल्ह्यामध्ये ते बदली करून जातात। तर अशा परिस्थितीमध्ये काय होते तर कोकणमधील जे शाळा असतात तिथे शिकवायला शिक्षक नसते। तर कोकणची शिक्षण व्यवस्था वाचवायची असेल तर स्थानिक जे शिक्षक भरती आहे त्यामध्ये मित्रांनो प्राधान्य देण्यात यावं स्थानिकांना अशी जी मागणी आहे त्याकरिता लागलं तर स्वतंत्र निकष वापरावा आणि शिक्षक भरती करावी अशी मागणी जी आहे डीएड बीएड धारकांची असून ते आज रत्नागिरीमध्ये माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना जे साकडे घालणार आहेत। तर या संदर्भात मित्रांनो, जिल्हा परिषदमधील शाळांची जी काही दिवसांपूर्वी तब्बल 725 शिक्षकांची जिल्हा बदली रत्नागिरीहून मित्रांनो इथून झालेली आहे। तर अशा परिस्थितीमध्ये 10% जास्त मित्रांनो जे जागा आहे ते रत्नागिरी असो किंवा संपूर्ण कोकण विभाग असो त्यामध्ये शिक्षकांची अत्यंत कमतरता आहे। परंतु मित्रांनो, 2010 आणि 2017 नंतर जे शिक्षक भरती त्यामध्ये इतक्या प्रमाणात झालेली नाही। तर त्या तुलनेमध्ये जिल्हा बदली सातत्याने होत असल्याने जे निवृत्ती सुद्धा होत असल्याने जे शिक्षकांची जे रिक्त पदे मित्रांनो जवळपास कोकण विभागामध्ये जे आहे 1500 ते 2000 अशी जे पदे आहेत ते रिक्त आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये। तर मित्रांनो, यामध्ये आता शाळांमध्ये शिकवायला शिक्षक नाही आणि एकीकडे जे शिक्षक असतात त्यांची बदली होतात। तर अशा परिस्थितीमध्ये तेथील स्थानिक डीएड बीएड धारकांनी जे आज मुख्यमंत्री महोदय यांना ते साकडे घालणार आहेत आणि त्यांना या संदर्भात जे स्वतंत्र ते मागणी करणार आहे की लागलं तर स्वतंत्र निकष वापरा, परंतु जे स्थानिकांना यामध्ये तुम्ही सामावून घ्या किंवा त्यांना जे नोकरीवर रुजू करून घ्या अशी मागणी मित्रांनो त्यांच्या वतीने करण्यात येत आहे। यानंतर आज माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदेसाहेब ते रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असल्याने त्यामध्ये मित्रांनो ते येणार आहे। तर तेव्हा मुख्यमंत्री साहेबांची भेट घेऊन ही जी मागणी ते त्यांच्याकडे मांडणार आहेत। यापूर्वी जे आहे शिक्षण मंत्री विनोद तावडे साहेब, त्यानंतर आशिष शेलार साहेब आणि वर्षाताई गायकवाड मॅडम, त्यानंतर दीपकजी केसरकर साहेब यांनी जे अध्यापकावर कोणताही तोडगा ते काढू शकले नाहीत आणि पर जिल्ह्यातील हे शिक्षक जे ग्रामीण भागात ना राहता शहराच्या ठिकाणी राहतात, बहुतांश दिवस हे सलग सुट्ट्यासुद्धा घेतात आणि काही दिवस शैक्षणिक कामाचे कारण सांगून तालुक्याच्या ठिकाणी वाया जातात। तर त्यामुळे मित्रांनो आता जे आहे शिकवायला शिक्षकच नसतात अशी स्थिती पाहायला मिळत आहे। 3 वर्षे कशी तरी ढकलल्यानंतर जिल्हा बदली करण्याचे जे शिक्षकांना ते बदली करतात, त्यानंतर ते त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये जाऊन मित्रांनो तेथील जागा जे रिक्त होते। तर अशा परिस्थितीमध्ये डीएड बीएड धारकांचं म्हणणं आहे की कोकणातील काही जे सरपंच आहे त्यांनासुद्धा त्यांनी पत्र दिलेले आहे आणि स्थानिक शिक्षकांना नोकरीमध्ये प्राधान्य देण्यात यावी अशी NEP राष्ट्रीय एज्युकेशन पॉलिसी जी आहे आपली नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 त्यामध्ये सुद्धा अशी तरतूद आहे असं त्यांचा म्हणणं आहे। तर त्याकरिता मित्रांनो आता ते मुख्यमंत्री साहेबांना त्यांची जी मागणी आहे ते मांडणार आहेत। तर मित्रांनो, राज्यातील दुसरीकडे जे आहे इतर जे अभियोग्यता धारक आहेत त्यांच्या वतीने 55,000 शिक्षकांची भरती केव्हा होणार असा प्रश्न जे आहे राज्य शासनाला ते विचारत आहे। अभियोग्यता चाचणीधारक जे उमेदवारांच्या शासनाला सवाल आहे की 55,000 शिक्षकांची भरती तुम्ही कधी करणार आहात आणि सकाळ टाइम्समध्ये नांदेड एडिशनमध्ये मित्रांनो ही जी बातमी आहे ती आलेली आहे। कोणावरही अन्याय न करता शिक्षक भरतीची प्रक्रिया तात्काळ राबविण्यात यावी आदी मागण्या करिता जे अभियोग्यता चाचणीधारक यांनी उमेदवारांना एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे जे हे केलेले आहेत। राज्यामध्ये 55,000 शिक्षक भरतीला मुहूर्त जे केव्हा मिळणार असं देखील त्यांनी त्यांच्या पत्रामध्ये मित्रांनो विचारलेलं आहे। तर यामध्ये कोणत्या मागण्या आहेत तर वित्त विभागाने परवानगी दिलेली 80% पदभरती म्हणजे 55,000 शिक्षकांची भरती एकाच टप्प्यामध्ये करण्यात यावी, 0 बिंदू दाखवून सर्व प्रवर्गाला जे समान त्यांचे आरक्षणानुसार जे जागा देण्यात यावे, 2023 TIT परीक्षा दिलेल्या उमेदवारांना पवित्र पोर्टलवर नोंदणी करण्याची तात्काळ सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, त्यानंतर 0 ते 20 पट संख्येचे जे शाळा आहे ते बंद न करता त्यामध्ये सेवानिवृत्त शिक्षकांची नेमणूक न करता तिथे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक द्यावे अशी देखील
त्यांची मागणी आहे. 2017 मधील 196 संस्थांची जी निवड यादी ते देखील तात्काळ लावण्यात यावी अशी मागणी मित्रांनो त्यांच्या वतीने करण्यात आलेली आहे. आणि याकरिता नांदेड येथील अभियोग्यता धारकांनी जे मित्रांनो निवेदनसुद्धा दिलेले आहे आणि राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यातून मित्रांनो असे प्रकारचे जे निवेदन आहे ते सध्या राज्य सरकारला विविध जे जिल्हाधिकारी असतील किंवा तहसीलदार असतील यांच्या वतीने मित्रांनो पाठवण्यात आलेले आहे. तर ही दोन्ही अपडेट्स होती 55,000 शिक्षक भरती संदर्भात आणि त्यानंतर कोकणमधील स्वतंत्र शिक्षक भरती संदर्भात ज्याची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिलेली आहे. मित्रांनो आपल्याला जे स्थानिक भरती संदर्भात काय वाटते ते आपण सांगू शकता. त्यानंतर आज जे आहे माननीय मुख्यमंत्री साहेब यांची भेट होते किंवा नाही आणि भेट जर झाली तर माननीय मुख्यमंत्री महोदय त्यांना कोणता आश्वासन देतात ते देखील बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर मित्रांनो ही अपडेट्स होती ज्याची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे.